पूरग्रस्तांना राज्य सरकारनं 11,500 कोटी रुपयांची मदत दिलेली आहे, तुम्ही कसं आहे विश्लेषण? ते असं आहे की मी कालच या संदर्भात सगळी माहिती आपल्यापुढे दिलेली आहे। मुळात ही मदत जी आहे ती 1,500 कोटी रुपयाची आहे। 10,000 कोटी रुपये हे पुढच्या 2-3-4 वर्षामध्ये इतर कामांवर किंवा लॉंग टर्मच्या बाबींवर त्या ठिकाणी खर्च होणार आहेत। आणि मी आपल्याला एक ग्राफिक देखील दिलेला आहे की ज्याच्या माध्यमातून 19 मध्ये दिलेली मदत काय होती आणि आता दिलेली मदत काय आणि त्यात काय फरक आहे। साधारणपणे अपेक्षित असं असतं की मागच्या वेळेसपेक्षा दरवेळेस थोडं जास्त मिळतं। आता आधीपेक्षा जर कमी मिळालं तर लोकांमध्ये एक आक्रोश तयार होतो, त्यामुळे मला अजूनही असं वाटतं मदत काही वन टाईम नसते। आताही सरकारने ती संधी घ्यावी आणि अधिकची मदत काय करता येईल ही केलीच पाहिजे। दुसरं, 2 चक्रीवादळ जी कोकणात झाली त्यात आपण असं बघितलं की सरकारने घोषित केलेली मदत ही पोचली नाही, तर मदत पोचेल याचाही थोडा विचार आणि याची यंत्रणा ही सरकारने तयार करण्याची गरज आहे।